नमस्कार, मी भाऊ तोरसेकर। शरद पवारांनी अलीकडेच एक गंभीर विधान केलं की दिल्लीच्या तख्तासमोर झुकायला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं नाही। मुळातच शरद पवार हे छत्रपतींकडून काय शिकले हा आपल्याला पडलेला प्रश्न आहे। पण दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचं नाही असं ते म्हणतात, हे शिकवलं, पण पवारांची अख्खी हयात दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्यातच गेलेली आहे। कधी कधी पवार काय म्हणतात ते आपण बारकाईने अभ्यासले की तपासले। 1991 साली ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पवारांच्या विरोधात चार मंत्र्यांनी बंड केलं होतं, त्याच्यात NM कांबळे होते, सुशीलकुमार शिंदे होते, हे सगळ्या चार मंत्र्यांनी बंड केलं, रामराव अधिक होते, ते कशाला केलं होतं? तर शरद पवारांना मुख्यमंत्री पदावरून हटवा। त्यावेळेला शरद पवार राजीव गांधींना शरण गेले नव्हते। राजीव गांधी हे दिल्लीचं तख्त नव्हतं। काँग्रेसचा दिल्लीतला नेता कोण होता, सर्वस्वी नेता कोण होता? राजीव गांधी होते। त्यांच्यासमोर शरद पवार शरण गेले आणि त्यांनी आपली मुख्यमंत्री पद टिकवलेलं होतं। अर्थात तेव्हाच नाही, ते मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी आधी पवार शरण गेलेले होते। 1978 पासून त्यावेळेला त्यांनी इंदिरा गांधींच्या विरुद्ध बंड केलं आणि वेगळा पक्ष काढला होता। मग सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून शरद पवार महाराष्ट्रातले विरोधी नेते होऊन बसले होते आणि मोठ्या प्रमाणावर त्यांना यश मिळालेलं होतं। सगळे विरोधी पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते। पण 1980 आणि 1985 अशा दोन निवडणुकांमध्येही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळवता आलं नाही किंवा विरोधी पक्षांना घेऊनही बहुमत मिळवता आलं नाही। तेव्हा 1986 साली तत्कालीन पुलोदला गुंडाळून वाऱ्यावर सोडून शरद पवार परत काँग्रेसमध्ये गेले आणि कुठल्याही पदाचं आश्वासन दिलं नसताना गेले। तेव्हा शरद पवारांनी कोणासमोर मान झुकवली होती? राजीव गांधी। आणि काय वाक्य होतं पवारांचं मला आठवतं की राजीव गांधींचे हात बळकट करण्यासाठी, राजीव गांधींचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही काय करणार होता? राजीव गांधींचे हात आधीच बळकट आहे, कारण त्यांच्या हाती सगळ्या काँग्रेस पक्षाचं सगळं नेतृत्व होतं। तेव्हा पवारांची गरज नव्हती राजीव गांधींना, पण तरीही गेले। याचं कारण महाराष्ट्रात काँग्रेसकडे कोणी खमका नेता राहिला नव्हता। वसंतदादा पण बाजूला झाले होते आणि शंकरराव चव्हाणांना कारभार चालवता येत नव्हता। तर आपल्याला इथे मुख्यमंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे म्हणून पवार गेले होते। म्हणजे 86 साली त्यांनी पहिली शरणागती पत्करली, 91 साली परत ते राजीव गांधींना शरण गेले, त्याच्यानंतर परत एकदा 91 मध्येच नरसिंहराव यांना आव्हान देण्याचा प्रयास पवारांनी केला होता, पण नरसिंहरावाने पण त्यांना गुंडाळून ठेवले। तेच कशाला? ज्या वेळेला इंद्रकुमार गुजरातची आपला पाठिंबा काढून घेतला, तो काँग्रेस अध्यक्ष कोण होता? सीताराम केसरी होते। त्या सीताराम केसरींनी काँग्रेस इंद्रकुमार गुजरातचा पाठिंबा काढून घेतला याचा पवारांना कार्यकारिणीत असून सुद्धा थांग पत्ता नव्हता। त्यांनाही पवार शरणच गेले होते। ते केसरी कोण होते? दिल्लीचे काँग्रेसचे नेते होते किंवा काँग्रेसचे अध्यक्ष होते। या सगळ्या काळात सतत हा माणूस दिल्लीला शरण गेला। पण या सगळ्यापेक्षाही अत्यंत दुबळा असा काँग्रेस पक्ष सोनिया गांधींचा होता आणि त्या सोनिया गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न 1999 साली 20 वर्षापूर्वी पवारांनी केला। आणि ज्यावेळेला तो बंड करून महाराष्ट्रात देखील पवारांना काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळवता आल्या नाहीत, तेव्हा सत्तेत जाण्यासाठी पवारांनी महाराष्ट्रात सुद्धा सोनिया गांधींच्या काँग्रेस समोर शरणागती पत्करली आणि विलासराव मुख्यमंत्री झाले आणि पवारांचे भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले। त्याला काय म्हणतात? दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचं नाही हे शिवरायांनी शिकवलं मराठ्यांना आणि मावळ्यांना नक्की शिकवलं, पण त्यातून न शिकलेला एकच मावळा आहे, तो म्हणजे शरद पवार। आणि ते आपल्याला शिवाजीराजांनी आपल्याला काय शिकवल्याचे दाखले देतात। ज्यांची हयात दिल्ली समोर झुकण्यात गेली त्या पवारांनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये, एवढीच विनंती आहे। बाकी तडजोडीची शेकडो राजकारण त्यांनी करावी, आजच्या राजकारणात तो प्रत्येकाला हा गुन्हा माफ आहे। फक्त शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं एवढंच पवारांनी बोलू नये, ही त्यांना नम्र विनंती आहे। आज इतकंच।